लोकांना जर लोकांच्या मनातला उमेदवार मिळाला तर लोक कुठल्याही सत्तेच्या यंत्रणेच्या प्रभावात येत नसतात. ह्या निकाल ह्या पद्धतीनं लोकांनी दिलेला आहे की नगरचे मतदार हे प्रस्थापितांच्या ताकदीला घाबरत नाहीत. सामान्य शक्ती म्हणजे जनशक्ती आज विजयी झालेली. नगर जिल्ह्याचा श्वास मोकळा झाला. काका लंकेंना मताधिक्य मिळालंय काय सांगाल? आज अहिल्यानगर अर्थात दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल अंतिम निकाल काही वेळापूर्वी जाहीर झालेला आहे. मोठ्या मताधिक्यानं लंकेसाहेब या ठिकाणी विजय झाले. हा विस्थापितांनी प्रस्थापितांच्या विरोधात दिलेला निकाल आहे. उमेदवारी लंकेंची जाहीर झाली त्याच दिवशी मी स्वतः प्रेसला सांगितलं होतं की लोक ही निवडणूक हातात घेणार आहे. लोकांना जर लोकांच्या मनातला उमेदवार मिळाला तर लोक कुठल्याही सत्तेच्या यंत्रणेच्या प्रभावात येत नसतात. ह्या निकाल ह्या पद्धतीनं लोकांनी दिलेला आहे. निलेश लंके हा सामान्य कार्यकर्ता लोकांनी घडवलेला कार्यकर्ता आहे आणि म्हणून लोकांनी आज त्याला डोक्यावर घेतले. म्हणून हे सिद्ध झालंय की नगरचे मतदार हे प्रस्थापितांच्या ताकदीला घाबरत नाहीत. सामान्य शक्ती म्हणजे जनशक्ती आज विजयी झालेली. काका शिर्डी आणि नगर दक्षिण दोन्हीकडे देखील आहे ना महाविकास आघाडीने बाजी मारली काय सांगाल? नगर जिल्ह्याचा श्वास मोकळा झाला.